कलियुगात झाली भेळ लावलं रतळ आलं केळ कलियुगात झाली भेळ लावलं रतळ आलं केळ कलियुगात झाली भेळ लावलं रतळ आलं केळ आलं केळ काय हे कानात घालून नाचायचं काय चाललंय नाचतय कोण नाचतय कोण मग मी ती सामानाची यादी लिहितोय रताळ केळ काय काय लिहिलं सांग बघू 4 किलो तांदूळ 4 लिटर गहू 4 लिटर गहू आपलं 4 लिटर दूध 4 किलो गहू 4 मीटर बटाटे अरे चाराच्या पुढे तुला काही येतय का नाही बाई चौथीच्या पुढे शिक्षण कोणाचं झालंय वेडा अरे आकलेच्या कांद्या 4 किलो कांदे अरे बापरे अरे गाढवा 4 गाढव मला सांग साहेब आले का माहित नाही बर मग विजू भाऊ तरी आले असतील माहित नाही माहित नाही मग तुला काय माहितीये असं कसं ते दोघ बी आले नाही हे मला माहिती आहे तरी मी यांना बजावून सांगितलं होतं आज लवकर घरी या म्हणून इतकं सांगून सुद्धा अजून आले नाहीत म्हणजे काय उगे 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 रडू नका हा रुमाल घ्या डोळे पुसा शी कसला तेलाचा वास येतो त्याला शी कधी धुतोस की नाही कसं धुणार तुवर काय सांगतात काय दो बकेट पाणी अब रोजाना आहे बचाना गप टीव्ही सारखा बघत बसतोस ना म्हणून हे असं होतं येऊ देत त्यांना त्यांची चांगली हजेरी घेते आज मी भाऊ निदान आज तरी तुम्ही त्यांच्यावर रागवू नका अहो आज तुमचा वाढदिवस आहे ना मग हे माहीत असून सुद्धा उशिरा का घरी यायचं खरं म्हणजे आज रजाच घ्यायला पाहिजे होती अहो कशी घेणार रजा कामाची केवढी जबाबदारी आहे त्यांच्यावर तू सुद्धा त्यांचीच बाजू घ्यायला लागलायस घेणार तर बरीच वर्ष झाली नोकरी करतोय त्यांच्याकडे आई वडिलांच्या राज्यात हे असंच करायचे अहो कधी वेळेवर आले असतील तर शपथ अरे पण लग्नापूर्वीची गोष्ट वेगळी होती होय तर लग्नापूर्वी ते तुम्हाला भेटायला यायचे आणि मग रात्रीचे घरी परत उशिरा परतायचे मग आता का नाही येत लवकर का जातात आणखीन कुणाला भेटायला ते तुम्ही त्यांनाच विचारा बाबू इकडे त्यांना सांग बाईसाहेब खूप रागावल्यात म्हणून बाईसाहेब खूप रागावल्यात इकडे बाईसाहेब खूप रुसल्यात म्हणून बाई साहेब खूप रुसले डोक्यात काही शिरले का डोक्यात शिरले शिरल बघितलंस बाबू अरे जगातल्या सगळ्या नवऱ्यांची हीच कथा आणि व्यथा आहे रे अरे असतो का घोड्यासारखा तुला काय करणार म्हणा तुझं लग्न कुठे झालंय असं कसं असं कसं लग्न नाही झालं म्हणून काय झालं मी बऱ्याच मांडवा खाल्लं गेलोय आणि तुमच्या लग्नात नव्हतो का लिंबूला तलवार आपल्या तलवारीला लिंबू लावून तुमच्या असा मागे उभा तलवार लिंबू लिंबू तलवार अरे अहो मला लिंबू आणायचे तुमच्या ना बोलल्या पाहिजे मी विसरलो लिंबू आणतो मी लिंबू आणतो लिंबुडा 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 अरे लिंबुडा 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 अरे जा जातो ना भूक लागलेली आहे ए जया ए जया राजा ए राजा जया ए जया राजा ए राजा माझं नाव कोण म्हणतो ओ हो हो विजय क्या बात है हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन बस 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 क्या बात है आज एकदम खुश काय प्रमोशन वगैरे मिळालं की काय प्रमोशन वगैरे काय नाही रे मग हे बघ राजा आज एक अतिशय जबाबदारीची कामगिरी माझ्यावर सोपवण्यात आली आणि ती कामगिरी पार पाडण्यात मी जर यशस्वी झालो तर तो खुनी मी नक्कीच शोधून काढेन तो खुनी येस दॅट ब्लडी खुनी 17 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचा खून करून अद्याप फरारी असलेला तो खुनी आणि त्याला पकडण्याच्या कामात मला मदत करण्याचं तू कबूल केलंय ऑफकोर्स यार अरे त्याकरता तर मी पोलीस खात्यात भरती झालो आणि तुलाही इन्स्पेक्टर बनवलंय येस राजा खरंच तुझ्या वडिलांचे फार उपकार आहेत रे माझे उपकार कसले अरे उपकार नाही तर काय 8 वर्षाचा पोरकापोर होतो मी पण त्यांनी मला घरात आणलं वाढवलं शिकवलं तू सुद्धा माझ्यावर सख्ख्या भावासारखं प्रेम करतोयस आणि तुझी बायको जया खरं तर नात्याने माझी वहिनी पण मी तिला माझ्या बहिणीच्या रूपातच बघतो अरे माझ्या वडिलांचा खून झाला त्या दिवशी माझ्या बहिणीचा वाढदिवस होता अरे जाऊन दे
आज आमच्या ताईचा वाढदिवस आहे ना, मग आहे कुठे ती? काय झालंय विजय? काय झालंय? आम्हाला यायला थोडासा उशीर झाला नेहमीप्रमाणे. सॉरी, अंबळ रुसली. सॉरी, अंबळ रुसली आणि तुम्ही इथे बसलाय. अरे काय यार, अरे बायको एवढी रुसली आहे, तिची समजूत काढायची वगैरे काय तर काय येत नाही. अजून गधळाच्या गधळ आला नाही. आता बघ मी कशी समजूत काढतो. ताई, अगं हे ताई, काय झालं विजय भाऊ? लवकर लवकर बाहेर ये. हा, आले आले. काय झालं ताई? आज तुझा वाढदिवस. अगं केक, समोसे, वडे काय आहे की नाही? सगळं सगळं तयार आहे. चला, खायला द्यायचंय ना तुम्हाला. पण पहिले कपडे बदलून या. जा, कपडे नंतर. नाही नाही नाही, ड्युटीवरून आला पहिले फ्रेश होऊन या. जा, हे असं नेहमी आहे, पहिलं फ्रेश होऊन या. पण तयार ठेव, मी आलोच लगेच. हो हो, एकदम रेडी आहे सगळं. अहो नाही म्हंटल, आम्हाला ही भूक लागली. आमच्या खाण्याचं काहीतरी बघा. भूक लागली आहे ना? हो. मग हॉटेल मध्ये जा, बोलू नका माझ्याशी. काय म्हण जया, तुम्ही बायका रागवल्यात ना, इतक्या सुंदर दिसता, इतक्या सुंदर दिसता, क्या बात आहे. आणि त्यातनं तू रागवली तर आ हा. लाडी गोडी पुरे झाली. ही काही यायची वे? झाला थोडा उशीर, त्या तेवढा रागवायला काय झालं? आज माझा वाढदिवस हे सुद्धा विसरलात तुम्ही. छे छे छे, असा कसा विसरेन? मग होताच कुठे इतका उशीर? काय झालं, मी घरी यायलाच निघालो होतो. बर. पण रस्त्यात मला कळलं की माझा लहानपणीचा मित्र आलाय म्हणून, म्हणून त्याला भेटायला गेलो, म्हणून झाला उशीर. मग भेटला का तो तुम्हाला? नाही भेटला नाही, पण मी तसा निरोप ठेवून आलोय. बर. आणि त्याला आपल्याकडे जेवायला बोलवलंय, बघशील तू. थापा मारण्यात एक नंबरचे आहात तुम्ही. थापा काय? ठीक आहे, आता ही थाप आहे का खरं आहे हे तो आल्यावरच कळेल. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू अय्या. साडी माझ्यासाठी? नाही माझ्यासाठी. काय हो, पैसे देऊन आणलीत ना? नाही नाही, तुला हप्त्यावरती. छान आहे, छान. बरं जया, तुझ्या वाढदिवसाला तुझ्या आवडीची साडी मी आणलेली. आता तुला बाहेरसाठी काम करावं लागेल. काय? काही जास्त विशेष नाहीये, गाणं म्हणून दाखवावं लागेल. मी? हो. आणि गाणं? नाही बुवा, मी नाही म्हणणार. हे बघ जया, मला चांगलं आठवत आहे तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला तू गाणं म्हणायचीस. हो, पण आता माझं लग्न झालंय. आता नाही बुवा. मला माहित आहे गाणं तुला म्हणावंच लागेल. प्रीती ते
हे मन धुंदावले स्वप्न रंगात मन रंगले हे रंगात रंगमी प्रियाच्या संगमी धुंदीत धुंद झाले तुझ्या बेगीत हे मन धुंदावले स्वप्न रंगात मन रंगले ला 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 छान छान ब्युटिफुल मार्वलस एक्सलंट खरं सर ताई तू जितकी चांगली गातेस तितकीच चांगली नाचतेस सुद्धा हे मला आज कळलं चोरून पाहिलं वाटतं अगं चोरांच्या गोष्टी चोरूनच बघाव्या लागतात आणि त्यातून मी डिपार्टमेंटचा माणूस आहे एनिवे मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे थँक्यू ओ साहेब तुमचे कोण मैत्र आले जयसिंग राव अरे मग त्याला बाहेर का उभं केलं आत नाही पाठव ना या 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 ये 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 जयसिंग ये हॅलो हॅलो म्हटलं बायको मगातपासून आम्ही जे म्हणत होतो ना माझा मित्र जयसिंग जयसिंग तो हाच कळलं का नमस्कार वहिनी हे घे राजा काय अरे सुदाम्याचे पोहे तुझा नेहमीचा टॅक्स टॅक्स ओ अरे पण आज टॅक्स हा मला देऊ नकोस म्हणजे तुझ्या वहिनीला दे असं का अरे तुझा वाढदिवस या अरे काय सांगतोस का अरे वा 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 घ्या 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 मेनी घ्या मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे थँक्यू व्हेरी मच अरे जयसिंग हा माझा मित्र विजय हॅलो हॅलो पोलीस इन्स्पेक्टर अरे आईच्या एका कुशीत जरी आम्ही जन्म घेतला नसला तरी सख्या भावापेक्षा जास्त प्रेमी आमचे येस अरे विजय हा जयसिंग माझा जीवश्य कंठश्य मित्र अरे वा इतकं असून सुद्धा तुझ्या लग्नाचं निमंत्रण मला तेवढं द्यायला विसरलास जयसिंगराव हा आमचा पहिल्यापासून विसराळू आहे कुठलीही गोष्ट लक्षात म्हणून ठेवायचा नाही अहो आज आमच्या ताईचा वाढदिवस पण ही गोष्ट सुद्धा हा गधडा आज विसरलाय यू कटलेट आमलेट पापलेट चूक झाली बाबा तुम्ही दोघं सांगाल ते शिक्षा मला मान हो चल दहा उठा माझ्या काढ वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स काढू काढू काहीतरीच काय बघितलं बघितलं किती प्रेमळ आहे माझी बायको अरे उगाच नाही तिच्या प्रेमात पडलं तुम्ही बसा प्रेमाच्या गप्पा मारत मी जेवण झालंय का बघते प्लीज बसा प्लीज 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 जयसिंग राव बसा बोल आणि काय म्हणतोस बस ठीक मजे म्हणजे एकंदर आपण लव्ह मॅरेज केलं चोर पकडायला म्हणून गेला अच्छा आणि स्वतःच अटक होऊन आला काय म्हणताय अरे अरे खरं सांगतो त्यावेळी खरोखर अटक व्हायची वेळ आली म्हणजे काय आमच्या लग्नाला घरनं स्पष्ट विरोध अरे काय सांगतोस काय मला सांगायचं ना अख्खी फौज घेऊन आला असतो तुझ्यासाठी अरे म्हटलं तेवढा दरार आहे आपल्या गावामध्ये दरार आहे एकदा या मित्राचं वैभव पाहिलंय ना गावी पण एकटं नाही यायचं सोबत वहिनीला पण घेऊन यायचा ठीक आहे बाबा वहिनीला मी घेऊन येईल मला एक सांग तुझ्या लग्नाचं कुठपर्यंत आलं काळजी करू नकोस माझं लग्न ठरलं की तुला निमंत्रण द्यायला विसरणार नाही मी म्हणजे तू ह्यांचे लाडू चुकवलेस पण हे तुझं आईस्क्रीम चुकवणार नाही ठीक आहे बाबा तुझ्या लग्नाच्या निमित्ताने तुझ्या गावी येऊ मग झालं अरे लग्नाला याल तेव्हा यालच रे पण मी काय म्हणतो तुम्ही आत्ताच चला ना माझ्या बरोबर चार दिवस मजा करा अरे शहरात तर तुम्ही नेहमीच फिरता रे पण गावच्या झणझणीत रशियाची चव तर घेऊन बघा एक दिवस शांतम पापम शांतम पापम हे मटण खात नाही पोळीवर तुंप आणि आळवाचे फदफदे मित्रा आम्हा दोघांना समजेल अशा शब्दात काहीतरी सांग त्याचं काय गावी माझ्या मालकीचं तमाशाचं थिएटर आहे बर दर गुरुवारी तिथे तमाशा काय बघ अरे तमाशा ही काय चीज आहे प्रत्यक्षच पाहा ना एकदा वा 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 जरूर तुम्ही असं करा एखादी छक्क पार्टी आली का नाही तुमच्याकडे म्हणजे आम्हाला सांगा आम्ही जरूर येऊ असं म्हणताय अहो मग आत्ताच चला की माझ्या बरोबर नाही सध्या आमच्याकडे एक नवीन तमाशाची पार्टी आलेली आहे बर त्यातली ती बया अशी नाचते म्हणून सांगू हा हा हृदयाचे नुसते कचाकच तुकडेच पडतात बया कोण होई बया बया हा 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 भारावून टाका मोहक मादक डोळ्यांची हा हा रंग रूप आणि सुगंध घेऊन आलेली सुंदर सुकुमार कलिका वा वा अरे तिच्या जीव घेण्या अभिनयानं नुसत्या काळजाचा तुकडा पडतो रे या ओ भाऊ ओ त्या बैरी तुला काही वेड बीड लावलं की काय अरे विजय मग तर आपल्याला याच्या गावी जावंच लागणार जरूर जावं लागेल नाव काय म्हणाल तुमच्या गावाचं
राणीवाडी. राणीवाडी म्हणजे ती बावनगावच्या बाजूला येईल का? एक्झॅक्टली एक्झॅक्टली तीच राणीवाडी. अच्छा अच्छा बरं. सिगरेट? हो थँक्यू. अहो मला त्याच भागात जायचंय, म्हणजे बावनगावलाच जायचंय. अच्छा हो. अरे मजा आहे, लेट्स एन्जॉय, गो फॉर अ पिकनिक, चलो मजा आहे का? हो आणि बरोबर ताईला पण घेऊन जाऊ, म्हणजे तुम्ही दोघं तिकडं एन्जॉय करा आणि मी जाईन माझ्या कामाला. आता तू काय तिकडे काम काढलंस? अरे बाबा त्याच भागातली एक खुनाची केस आली आहे माझ्याकडे. 5 वर्षापूर्वी एका तमाशात नाचणाऱ्या बाईचं तारुण्य एका श्रीमंत माणसाकडून चुरगळलं गेल्यामुळं तिनं स्वतः जीव दिला होता. पण आत्ता असं सांगण्यात येतं की त्या माणसाला तिनं नकार दिल्यामुळं त्या माणसानेच तिला जाळलं. आणि तेच प्रकरण आता 5 वर्षांनी पुन्हा उकरून काढण्यात आलंय आणि त्याचीच चौकशी मला करायला सांगण्यात आली. असा कोण माणूस आहे तो? नाही म्हणजे तुम्हाला नाव गाव ठाऊक असेलच की? हो ते शोधून काढूच की आम्ही, आमचं कामच आहे ते. बरं राजा मी निघतो रे. हा चला. जयसिंग राव. तुमची सिगरेट केस? ओ आय एम सॉरी, विसरलोच होतो मी. नाही माझ्या लक्षात आहे ना. बरं येतो राजा. चल बाय बाय. परभणी हुनी आल्यात पाहुणे कुणी घालाया मला मागणी. काय करू काय करू यावया, काय करू काय करू. देवदास, हे देवदास. हा अरे एवढं घाई घाई कुठे निघालाय? झक मारायला येतो. मला नाही तसली सवय. अरे मला माहिती आहे तुला लय चांगल्या सवय आहेत ते. अरे मालकाने एवढं बजावून सांगितलं ते विसरलंस काय? ते काय ते? अरे शेर गावात जयसिंग रावात मैत्र येणार आहेत आणि त्यांची खास व्यवस्था करावी मला सांगितलंय. त्यांची जेवणाची व्यवस्था तू कर, बाटलीची व्यवस्था मी करतो. खंबा खंबा तिथंच थांबा. अरे पाहुण्यासाठी आणलेली बाटली मी तूच पिशील आणि त्यात पाणी भरून ठेवशील. देवडं कुठलंय रे? एवढ्या इमानदारी नोकरी करतोस, मालक काय तुला डबल देणार आहे? देणारच आहेत, देणारच आहेत. तिने मला सांगितलंय. तिने म्हणजे कुणी? मालकानं. काय सांगितलं? तुझं लगीन का नाही थाटा माटात करून येतो बरं. तुझं लगीन थाटात करतील रे, पण माटात कसं करणार? अरे काय सांगू की सर, काल तर मला दावाय दिलं तर दावायला रा. तुला काल दाबायला दाबायला नेत? कुठ? अरे कुठं म्हणजे काय, सिनेमा तिकडं पित्ता झिंटा. पित्ता झिंटा? हा पित्ता झिंटा. पित्ती झिंटाकडे तुला दाबायला दावायला नेत? पुढं काय झालं? पुढं काय होणार, सिनेमात काम करणारी ती, तिला मी साप नकार दिला. ताई 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 नवर आहे बाई. बाई मला संसार करायचंय, संसाराचा सिनेमा करायचा जायचं. काय सांगू किसन, यो डायलॉग मी टाकलं ती अशी माझ्या गळ्यात पडली. डसा 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 रडायला लागली रे. डसा डसा घे घे तू माझा चान्स घे. लेका तुला बी कोण नाही आणि मला बी कोण नाही. सोड, आज माझा उपास आहे. अशी झाली माझी स्टोरी. बरं झालं तुझी ही स्टोरी झाली ती. अरे त्यामुळं त्या प्रीती झिंट्याला एवढं सिनेमा तरी मिळाले. अरे तुझ्या बरोबर लगीन झालं असत तर काय झालं असत रे बिचारीच? काय झालं असत? अरे लाईन लावली असती लाईन, एक के बाद एक, एक के बाद एक, एक के बाद एक. आव घासलेट का दुकान खुललाय? आव असं काय करतो रे किसन, जाऊ बघा होतो मला घालून पाडून बोलतो ते. तुला रे काय सारखं घालून पाडून बोलणार? नाही म्हणजे आम्हाला हे नाही का ते नाही रे. काय नाही मन र? अरे तुला मन आहे रे, पण यावर सुद्धा तू तसाच वागतोस. लेका तुझं बोलणं तसं, तुझं वागणं तसं आणि तुझं चालणं बी तसंच रे. त्या कारणानं तुझ्यावर एवढा शिक्का बसलाय. काय झालं असं असताना मला सांग, तुला कोण पोरगी देणार रे? कोण पोरगी देणार? अरे बाया असल खनखन तर पोरी येतील छान छान छान. अरे वा रे वा, देवदास माझ्या ओळखीची एक पोरगी आहे बघ. तुझ्या माहिती अजिबात नको, अजिबात नको. अरे लाईट तुझ्या घरात आणि बिल माझ्या दारात. अरे तसं नाही रे, पोरगी एकदम 36 गुणाची आहे बघ. पोरगी एकदम 36 गुणाची एकदम सालस सालस. हे सांगितलं तर लय बरं झालं बघ. अरे लगीन झाल्यानंतर माझी सालती काढणार नाही. अगदी खाल मानाला धंदा करते बघ. अरे धंदा म्हणजे घाबरतोस कशाला, पोटापाण्याचा धंदा खाल मानेनं करत.
आणि कुठल्या गिरायकाला कधी नाही म्हणत नाही. या बाया म्हणजे कुणी मी यावं आणि टिकली मारून जावं. तिचं वय म्हणशील ना वय तर मग 16 च्या 8 आणि 25 च्या बाहेर असं आहे. म्हणजे नेमकं किती रा? नेमकं किती का असं ना, अशी अगदी कवळ्या काकडीवाणी दिसते मग. कवळी काकडीवाणी? अरे किस कुठच्या भेटल रे ही मला मधुबा ना. सांगतो सांगतो मी तुला माझ्या नंदलाला. हे बघ आपला कार्यक्रम झाला का नाही की आपण दारू प्यायला जातो बघ. हा त्या आंब्याखाली. आंब्याखाली दारूचा धंदा येतो तिथे जातो की नाही. त्या दारूच्या धंद्याच्या बाहेर एक अंडेवाली बसते बघ. अंडेवाली? अंडेवाली कासोट्यानी असून तिची पोरगी वय? तिची पोरगी नाही तीच. अरे तुझा मुर्दा उचला तुला घ्यायला चौकाच्या खाद्या. अरे तुझा सत्यनाथ चौकीदार रे माझं. हे किसन जे उदास काय चाललंय? काय लांब लावल्या रस्त्यात? हा काय कुठे आता मगापासून ऐकतोय तुम्ही कुठं काय? आता आम्ही दोघं बोलत होतो अहो त्याला सांगत होतो जरा अंडी खात जा तब्येतीला बरं असत ते. हा ह्याला सांगतोयस तू अंडी खा म्हणून. हो खा 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 मालक पण सांगतो. तू अंडी खायला सुरुवात कर उद्यापासून मी कोंबड्या पाळायला सुरुवात करतो. अरे लेखा हो मी तुम्हाला सांगितलं थिएटरवर जावा सांच्या कार्यक्रमाची तयारी करा नवीन काहीतरी बसवा. काय लांबड लावल्या? चला गुमान चला थिएटरवर. तुम्ही इथं थांबून काय करताय सा? तुम्ही बी चला की थिएटरवर. बघितलंस की सर चांगल्या कामाला निघालो ना की नेमकं अडवाय तुम्ही मांत्रासारखा यायला. आणि मालक तुम्हाला एक महत्वाचं सांगतो काय बाकी कोणी बी माणूस कधी बी आडवा आलं तरी चालतो पण हे असलं माणूस आडवं येणं लई वाईट बघा. किसन राव तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका. समजलं का? हे काय उन्हानं पांढरे झालेलं नाही. चला ए गुमान थिएटरवर चला. अरे जयसिंग रावांचं मैत्र येते नव शहर गावात न तमाशाला बसणारच किती. लेखा हो माझी बया कशी दिसली पाहिजे अशी नक्षत्रावानी. जयसिंग रावाचं अत्तर लावून बसणार म्हणा की तमाशाला. हा त्यांच्या दोस्तांबरोबर आहे की नाही मालक? काय बी म्हण की सर जयसिंग राव लई खुश आहेत बघ त्या बैयावर. बैला बी खूपच याड लागले की जयसिंग रावांच. तुला खरे सांगू किसन मी ठरवले बघ माझी बाया आता 18 वर्षाची झाली तेव्हा तिचा हात मी जयसिंग रावांच्या हातात देणार. काय मालक वय वय तुला ठाऊ नाही किसन पण तू आमच्या तमाशात येण्याच्या अगोदरची गोष्ट आहे ती. आबाळ फाटलं होतं त्या वक्ताला माझ्यावर. माझ्या साऱ्या आकांक्षा कापरावणी जळून खाक झाल्या होत्या. अरे माझा तमाशाचा फळ पुन्हा उभं राहील का नाही याची काय बी खात्री नव्हती बघ. अशा वक्ती हे जयसिंगराव माझ्या पाठीशी उभं राहिले. त्यांनी मला पैशाचा आधार दिला आणि म्हणून हे तमाशाचा फळ पुन्हा उभा राहिला. यांचे लई उपकार आहेत बघ माझ्यावरती. उपकाराच्या वजाखाली बया तुम्ही जयसिंगरावांना देणार तर. वय वय तुला खरं सांगू का? अरे तसं मी जयसिंगरावांनी वचन बी दिले. घ्या घ्या कुठून तरी कल्याण हुजा बिचारीचं म्हणजे झालं. कसं बोललास? अरे लेका तुझ्या तोंडात अख्खी शुगर फॅक्टरी पडू दे. आणखीन एक चहाचा मळा बी टाक जी हो चाय करून पी. बरोबर बरोबर चला गुमान थिएटरवर चला. आता मालक यायची येळ झाली. नवीन काहीतरी बसवा नवीन काहीतरी बसवा पाहुण्यांच्या साठी. नवीन बसवूया चल. हा चला एवढं माझ्या अंड्याचं काय करताय? तुझ्या अंड्याचं उकडलेली अंडी तब्येतीला बरी असते जरा. तुझी अंडी कुठलेली आहे का? कोंबडीची अंडी. चल 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 अंडी खातोय अंडी खातोय. ये का? राम 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 राम. आताच मी तुमची आठवण काढली होती. अगदी 100 वर्ष जगणार बरं का तुम्ही? राघोबा पाहुण्यांना आणायला गेलो होतो स्टँडवर. ओळख करून देतो तुमची. हा हा माझा परम मित्र राजा. राम 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 राम. आणि या त्यांच्या बायको म्हणजे जया वहिनी माझी वहिनी बरं का? राम 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 राम. आणि मिस्टर विजय. राम 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 राम. इन्स्पेक्टर आहेत. राम 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 राम. आणि हेच ते राघोबा तमाशाचे मालक आणि त्यांचीच ती मुलगी बया. बरं का राघोबा? आजचा कार्यक्रम इतका मस्त झाला पाहिजे म्हणून सांगतो. हे खास तुमचा कार्यक्रम बघायला आले तिकडे. अहो जयसिंगराव कार्यक्रमाची कशाला काळजी करताय? मी आहे ना.
प्रवासात थकले असतील व्हाईस आराम करू दे. बरोबर आहे. हा बरोबर. संचालक कार्यक्रम. चला चला या या या. आओ आओ असू दे हो. तुम्ही आमचं पाहुणे द्या साहेब द्या. ज्या कामासाठी मी इकडे आलोय त्याचे धागे दोरे इथेच मिळतील असं मला वाटायला. इथं त्यासाठी आपण फक्त एक गोष्ट करायची. कुठली? निशांत. अरे तर ह्या गावात कसं करणार आपण बेशांत? कशाला त्याची काळजी करतोस? मी आहे ना. अरे तुम्ही दोघं अजून इथे काय करताय? काय नाही, जरा तुमचा गाव बघतोय. गाव तर बघाच रे. मी काय म्हणतो, आता आराम करा, संध्याकाळी गाव बघू. चला 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 चला. नमस्कार. राम 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 राम. राम 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 राम. राम 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 राम. राघोबा काय घाबरायला काय झालं तुम्हाला? पाहुणे गेले काय? हो गेले की सुटलो. हो हो आठवलं. जयसिंगराव बोला. व्हाईस तुमच्याकडे जरा माझं काम होतं. हो बोला की. संकोच कसला करता? छे छे संकोच कसला. मग खरं सांगू जयसिंगराव, माझी बाया आता 18 वर्षाची झाली. हो तेव्हा असा विचार करतोय की आपल्या जबाबदारीतून मुक्त व्हावं, तिचं लगीन करून टाकावं. हो चांगली कल्पना आहे. मी काय म्हणतो, अनेसे पाहुणे मंडळी आलीच आहेत, आपण साखरपुडा उरकून घेऊया. नाही ते समज खराय जी, पर तुमच्या घरची माणसं, त्यांची परवानगी? त्यांच्या विरोधाची मला पर्वा नाहीये. मी तिला खाऊन वेगळं राहणार होतं. तर बघा तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या मुलीला मी व्यवस्थित ठेवीन. खरं सांगू जयसिंगराव, माझ्या पोरीला मी लय लाडात वाढवल्या हो. ते मला माहिती आहे राघोबा, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला पैशाची काही व्यवस्था लागली, पैसे लागले माझ्याकडे मागून घ्या. छी हा येऊ मी आता. चल. Thank you.
झुमऱ्या हो मागे आम्हाला विचारतोय मोर कुठं जाताय म्हणून दुरळाग चिरडून टाकी ना अगं हे बाया अगं हे बघ कोण आणत आहे अरे तिला काय करतो आम्हाला विचार की माणसानं कसं डायरेक्ट कॉन्टॅक्ट करावं आम्ही बरं का बाई आम्ही पाटील बावनगावचं पाटील एक नाही दोन नाही बावनगावचं पाटील काय शोधताय सव नाही आमचं हरवलेलं काळीच कुठं गावतय हे ब्रॉडगेज आहे ब्रॉडगेज हे ब्रॉडगेज हे गेज बघ की कसले हे मीटर गेज आहे मीटर गेज हे मीटर गेज ते ब्रॉड गेज हे गेज बघू की कसे हे काम यंगेज आहे हे ब्रॉड गेज मीटर गेज हे यंग गेज मग आता हेच आता गेज आपल्याला बघायला पाहिजे हे गतिरोधक आहे काय बायाव जिथं तिथं तुमचा निरोधक बसविलेला असते काय माणूस शोधून काढलाय तुम्ही अगं पाटील तुम्ही त्याच्या नादे कशा पाहिजे लागतायसा आता बाई मी काय येणार का खुळे अहो तुम्ही हात असताना मी या गुंगुट्याच्या नादी लागते बाई आता कसं बोललायसा तुम्ही एक काम करा काय तुम्ही आपलं इकडं बसा 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 हे तुम्हाला नाही झेपायचं तुमच्यासाठी आहे की वेगळं लहान लहान हे घ्या हे तुम्हाला आणि हे तुम्हाला चॉकलेट तुम्हाला नाही देणार मला देणार आहेत
नाही बाई हे तुमच्यासाठी बी नाही माझ्यासाठी बी नाही तुमच्यासाठी इथे एवढा वेळ ना असले मी आणि मला नाही होय अंडी घालायची काय तर हो ना ग किसनराव तुम्हाला हाक मारत्या फळफळले तुमचं बरं का पैसे मिळणार मला बालक रात्री भेटा पैसे घेऊन माग वा वास येतोय कसला आता दारू पिल्यावर काय अत्तराचा वास येणार आहे का दारूचा येणार वा मागे हिला नाही हिला नाही मला नाही त्याला देणार तरी कुणाला वा कुणाला अरे ह्या समजेच्या मागे ज्याची खरी मेहनत आहे त्या मालकासली या मालक मला रात्री माथा गेलो पाहिजे आलो 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 काय चाललंय चला चला हा चिडताय कशाला आम्ही सगळे मागे आलो ना तसे तुम्ही मागे येऊ नये म्हणून तुम्हाला वाईस टेकू देतो मला टेकू ह्या वयात तुझा काढतो टेकू घ्या तुम्ही आणि हात मोर करा दोघ मिळून थोड थोड चुळूया तंबाखू अरे बया पाटील लय रंगत आलेले दिसतात देवदास या पाटलासनी या गावात मी पहिल्यांदाच बघते की झालं का अहो बाई तुम्ही आम्हाला ह्या गावात कसं बघणार अहो आम्ही ह्या गावचं नाही मग आम्ही बावनगावचं पाटील बावनगावचं अहो किती दिवस झालं तुमचा तमाशा आमच्या गावाकडील म्हणून वाट बघतोय पण तुम्ही काही ना तर आम्ही आलो झालो इकडे अहो कसं येणार हो का हो अहो आमचं मालक इथं आम्हाला सोडायला तयार होत नाही बघा नशीबवान आहेसा लेको नशीबवान आहेसा अहो नशीबवान आम्ही कुठलं व मग हो नशीबवान आहे ही आमची बया काय तिथं लगीन होणार आहे त्या जयसिंगराव बरोबर काय मालक काय म्हणतात हे खरंय काय काय पाटील अहो लेक किती बी लाडकी झाली तरी घरात ठेवणं म्हणजे धोक्याच हो बरोबर आहे अहो कस बी झालं तरी हे धन परक्याच धन हे नवलाखाचं म्हणतात लोक Thank you.
वा 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 नहीं बेस फिटल 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 आमच्या डोळ्याचं पारण फिटलं. बरं झालं बरं झालं तुमचं डोळं फुटलं. फुटलं नाही रे डोळ्याचं पारण फिटलं. बरं मालक येतो की आम्ही आता. अहो एवढ्यात कुठून निघालाय? अहो अजून माप शिल्लक आहे आमचा तमाशा. तमाशा माप शिल्लक आहे हो. घरची शेती बी केली पाहिजे का नाही? पाटील बरं मंडळी येतो आणि लक्षात ठेवायचं ओळख ठेवायची. बावनगावचं पाटील आम्ही बरं का. बावनगावचं पाटील हे घे तुला ओळख ठेवायची. बावनगावचं पाटील ओळख ठेवायची. आई हे तुमच्यासाठी खास थप्पे आणलेले आहे ओळख ठेवायची बरं का. आम्ही बावनगावचं पाटील या तुम्हाला मी मला माहित आहे मला माहित आहे तुम्ही बावनगावचं पाटील मग तुम्हाला दोन घ्या. पर लगेच जाऊ नका तिकडं. नाही नाही अजिबात नाही. आमच्या पासून राहा सोडली आजपासून सोडली. नाही बेस येतो बरं का. या बरं का पाटील यायचं आपलं सौताचं घर समजून यायचं. घाबरायचं काय. मी पुढच्या दाराला उभाय मागच्या दाराला उभाय यायचं. ए काय चाललंय काय चाललंय. पाटलाने बोलवतो पैसे देतात ना ते. हे बरोबर बरं ना खंब्याची सोय म्हणून त्यांना बोलवतात. अरे लेका ओ त्यो पाटील येशी पर्यंत पोचला असेल आणि तुमचं काय चाललंय या या या. नाही ह्याच ठीक आहे हो. तुमचं काय. तुम्ही बी त्या पाटलाला बोलवताय या या म्हणून पैसे देते. नंतर भारी पडेल तो पाटील सांभाळून राह पैसे मागतोय. झाला ना होता माशा कार्यक्रम झाला ना. आता मोकाट्याने गिळा आणि नुसतं गिळा. हा हा जावा तिकडे कुठं कोपऱ्यात जा पिळा जा म्हणतोय ना. गिळा चला आमचं ह्याचं काय अंड्याचं. ए बाबा ह्याला अंडी दे. चल चल तू लवकर मी जरा ते एसी पर्यंत जाऊन येतो पाटलाशी सोडून येतो. बर येतो बर का. चला भाई आम्ही सुद्धा येतो. काय तुम्ही नाच करत भाई. खरोखर इकडून जावं असं वाटत नाही पण जावं तर लागणारच. येऊ आम्ही येतो. अरे राजा तुम्ही कशा पाहिजे थांबला इथं. जा की पाहुण्यान सांगो. अस मी का थांबलोय तूच सांग बघू मी का थांबलो. सोडा की पाहुणे बघताल तर काय म्हणतील. तो त्याने बघितलं तर काय म्हणणार आहे. अगं त्याने पण तसंच केलंय. तसंच म्हणजे. अगं तसं म्हणजे आधी प्रेम मग लग्न. अगं येताना त्याने त्याच्या बायकोला पण आणलं इथं. असं मग तिला का नाही आणली इकडं. ती माझी वहिनी नाही येणार. मग मीच येते तुमच्या घरला तिला बघाया. नाही बाय तुला मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे माझी गृहलक्ष्मी म्हणून. मोठ्या मानानं मोठ्या वसाटात वाजत गाजत. पर कवा. अगं अगदी लवकर. ती माझी वहिनी तुझी खणानारळाने ओटी भरणार आहे. त्यावेळी तुला दागिन्यानी अशी सजवीन अशी सजवीन की लोक नुसते दागिन्यांकडेच बघत बसले पाहिजेत. मग तुम्ही ना त्या दागिन्यांचीच लगीन करा माझ्या संगत न ग. रागावलीस नाही तर काय. माझं प्रेम तुमच्यावर आहे तर दागिन्यांवर नाही. अगं पण माझी स्वप्न सुंदरी अशी सजली पाहिजे अशी सजली पाहिजे. जयसिंह मी नाही राहू शकणार तुमच्या बघून. मला भ्या वाटतो. अग घाबरतस कशाला. आता आपलं प्रेम कोणी तोडू शकणार. भया तू फक्त माझीस फक्त माझी. भय जयसिंहराव मी तुमचीच आहे. तुमच्या पायाची सेवा करण्यातच मी माझा आनंद मानेन. येतो मी. देवदास हे देवदास हाय रे कशाला कोकुलतोयस. भया या देवदास बरोबर जा घरला. मी आलोच एवढ्यात. तू कुठे निघालास. निघाला की दारू ढोसायला. तू येतोस. मला तसली घाल सवय नाही. ये भया त्या चार गोष्टी समजावून सांग. आजकाल लय दारू ढोसायला लागलाय बघतो. सांग समजावून. थांब किसन
आजकाल तू रोज दारू प्यायला लागलायस. बरं नाही ते. आज जरा चटक बसायला लागलं म्हणजे घेतो थोडी थोडी, पण ते कार्यक्रम झाल्यावर आधी नाही. पण त्याची काय गरज? कलावंतांनी असं दारू पिऊ नये, घातकी असत ते. तू सांगतेस ते खरं आहे बया, पण दारूच्या पिल्यात मी माझं दुःख बुडवतोय. दुःख? तुला रे कसलं आलं दुःख? असून खेळून वागतोय मी तुमच्याशी, म्हणून तुम्हाला मी सुखी दिसतो. बया बया, माझी पुरानी कहाणी ठावत आहे तुला? त्या आठवणी माझा घसा कोरडा करतात आणि मग जातो मी दारू प्यायला. नका नका किसन, अरे दारू पिऊ नकास. वाट लागल रे तुझी, वाट लागल. माझी वाट? माझी वाट कवाच लागली आहे बया. कुणाच्या मी स्वप्नात घडणार नाही अशी कथा घडली आहे माझ्या आयुष्यात, त्यामुळे माझी हयात कोरडी वाळू बनून गेली. ही कथा तुला सांगेन सांगेन म्हणत होतो बरेच दिवस, तो मोका आज आला बघ भया. हे माझा स्वतःचा तमाशा होता, त्या तमाशात एक नाचणारी होती, तरणी दाटी होती तुझ्यासारखी. माझ्यासारखी? होय, दिसायला ती तुझ्याच सारखी होती. तिच्या फिरतीत लावणी होती, तिच्या जीवनात गजल होती, ती स्वतःच एक ठुमरी होती ग. माझं सारं जीवन तिच्या फिरतीनं व्यापून गेलं होतं, नव्या आकांक्षा फुलू लागल्या होत्या. एका एका निराळ्या दुनियेत माझं मन तणगू लागलं होतं. ती येळीपिशी झाली होती माझ्यासाठी. आज माझ्या स्वामिनीला त्या दुष्टानं पसार केलं आणि तिच्यावर झडप घातली. तिने नकार दिला तरी सुद्धा त्यानं तिचं शील भ्रष्ट केलंच. आता कुठे आहे ती? पुढं तिनं स्वतःला जाळून घेतलं की त्या दुष्टानं तिला जाळलं हे अद्याप गूढ आहे. भेटलेली ज्योत अग्निज्वालेशी एकरूप होऊन गेली. आता त्याच धुमसत्या आगीत मी जळतोय, आयुष्यभर जळत राहणार. तिची राग बनल्यावर मी माझा तमाशा बंद केला आणि एकटाच प्रवास करू लागलो, पृथ्वी पासून सूर्यापर्यंत, दिवसापासून रात्रीपर्यंत. पुढं तुझ्या बाशी माझी गाठ पडली, त्यानं मला या तमाशात आणलं. नको रे किसन, अरे असं दारू नको पिऊस. कीड लागल तुझ्या अंगाला, पोखरला जाशील. मन पोखरलंय माझं, मन पोखरलंय, त्यात या शरीराला कसं सावरणार बया? हे माझी उमेदच संपली आहे. नाही किसन, अरे नटेश्वराला मुजरा करणाऱ्या कलावंतांनी असं ना उमेद होऊन नाही चालायचं. ते दुःखी असले तरी त्यांनी जगाला निर्मळ आनंदच द्यायला हवा. ते दुर्दैवी असले तरी त्यांच्या अंगावर कलेचा अलंकार आहे. शीतल छाया नसली मिळेल त्यांच्या उभ्या आयुष्यात तरी देखील त्यांच्या माथ्यावर कलेचा चंद्र आहे. तोच खरा कलावंत. तू भी एक कलावंत आहेस. ही पर एक कलावंत, पण त्या वेळेच कलावंताचं तेज नाही राहिलं या चेहऱ्यात. या चेहऱ्याचं तेज उरबाडून काढणाऱ्या त्या माणसाचं नाव नाही विचारलंस तू मला? कोण आहे तो उपराटा काळजाचा माणूस? जयसिंगराव. सावकार जयसिंगराव, त्याच्यासाठी येळी पिशी झाली तू, त्याच्याबरोबर लगेच निघाले. फसवणार आहे तो, सांगतो बया, त्याच्यासाठी येळी पिशी झाली, त्याच्याबरोबर लगीन जयसिंगरावाबरोबर लगीन करणार तू बया. जयसिंगराव तुला सांगतो, तो तुला फसवणार आहे. तू भी त्याच्याबरोबर लगीन कर आणि तू सुद्धा.
होय होय पाठवून देतो, काय काय काळजी करू नका, होय होय बर. अरे अच्छा वहिनी तुम्ही इथे काय करताय? काय नाही, निसर्ग सौंदर्य पाहत होते. वा 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 छान. मग आमचं गाव कसं काय वाटलं तुम्हाला? गाव गाव तर खूपच छान, पण त्यापेक्षा तुमचं घर, तुमच्या घरातली माणसं खरंच अगदी प्रेमळ आहेत. अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणे वागवलं त्यांनी मला. हो तसा रीतिरिवाजच आहे आमच्या घराण्याचा. खरंच तुमचं घर म्हणजे शालीनता आणि मांगल्याचं पवित्र मंदिर आहे. पण काय बहिण? पण तुमच्या घरात आनंद नाही. प्रत्येकाच्या मनात काहीतरी खळबळ माजलेली दिसते. उघडपणे बोलण्याचं कुणाच्याही धाडस नाही आणि त्यांचं ते दुःख मी ओळखलंय. म्हणून भाऊजी, राग येणार नसेल तर एक सांगू का? हो सांगा ना. तुम्ही त्या बयाशी लग्न करू नका. का? कारण तुमच्या घरातल्या माणसांना ते पसंत नाही. अहो ज्या घरात सती पतिव्रता नांदल्या त्या घरात त्या तमाशातल्या बाईची पावलं चालायची नाहीत त्यांना. अहो तुमच्या घराण्याच्या भरझरी पितांबराला ते तसलं ठिगळ लागलेलं खपायचं नाही त्यांना. नाही वहिनी ते शक्य नाही. का शक्य नाही? वहिनी बयाशी लग्न करावं हे तर स्वप्न आहे माझं. भाऊजी अहो पाहिलेली स्वप्न विसरून जायची असतात, ती सत्यात कधीच उतरत नाही. तुम्ही माझं ऐका, तुम्ही एखाद्या चांगल्या मुलीशी लग्न करा. हवं तर एखादी चांगली मुलगी मी बघून देते. नाही वहिनी बयाला मी कधीच विसरू शकत नाही. असं काय वेगळं आहे तिच्यात? इतकं कसलं वेड लावलंय तिनं तुम्हाला? सांगतो, पूर्वी एका मुलीवर माझं प्रेम होतं. ती माझी स्वप्नांची दुनिया, माझी स्वप्नांची राणी. एक दिवस आगीत जळून मेली. आगीत जळून मेली? हो, तिची आठवण झाली की जीव कासावीस होतो, मन गुदमरत अगदी. हो पण भाऊजी आता झाल्या गेलेल्या गोष्टी सगळ्या. नाही वहिनी, ही बया तशीच दिसते. बया तशीच? हो. म्हणजे तिच्यासारखी? हो, म्हणूनच तर बयाच्या सहवासात मी तिला विसरू शकलो. पण ती तरुणी कोण होती आणि आगीत अशी कशी जळून मेली? नाही वहिनी, नाही मी अधिक तुम्हाला काही सांगू शकत. अहो मला सांगायला काय होतं ते? आय एम सॉरी. भाऊजी ऐका तरी. अरे घरात कुणी आहे का नाही? हो अरे कुठे गेली समधी माणसं? कोण? पाटील. पाटील पाटील. राम 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 राम. हे काय करताय? राम 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 राम. काय वस्त्रहरण करता का काय आमचं? नाही किशनराव, तुमचं आज इमान बलतच वरती गेल्या दिसते. कसलं इमान? हे तुमचं इमान? कुठे? थोडी थोडी घेतो, जास्त घेत नाही. आपण जास्त घेत नाही, थोडी थोडी घेता ना. चांगली गोष्ट आहे. नाही पण आम्ही ऐकलंय बरं का, काय म्हणजे तुम्ही लई चांगलं गाता, लई गोड गळा आहे तुमचा. अहो कसले काय घेऊन बसलाय पाटील? इथं सगळ्या कंटाळा आलाय बघा आजकाल, म्हणून तर घ्यावी लागते. अहो ते मालक आहेत ना, ते मला बी इथनं सोडायला तयार नाहीत आणि स्वतः बी इथनं हलायला तयार नाही. बरोबर आहे. अहो जयसिंग रावासारखा देव माणूस तुम्हाला कसा सोडणार? जयसिंग राव? देव माणूस? देव माणूस पाटील. अहो वर्ण माणसं चांगली दिसतात तशी जर आत्म असती ना तर हे जग खूप सुंदर दिसलं असतं पाटील. मी तुम्हाला सांगतो, हे बघा जयसिंग राव इथं रोज लावणी ऐकायला येतात बयाची. हा तिथं तुम्ही ही बयला सावकाराची लावणी म्हणायला सांगा, म्हणजे जयसिंगराव कसे आहेत ते तुम्हाला बरोबर कळेल. बघा सावकाराची लावणी. हा किसान. बरोबर मालकीकडे मी जातो, लय वेळ झाला, थोडीशी मारून येतो. मालकांनी सांगू नका मी लावणी सांगत नाही. लपून ठेवली बघा ती. राम 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 राम. आताच बोलला मला किसन, तुम्ही आलाय. राम 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 राम. नाही म्हणजे एका महत्वाच्या कामासाठी आलो होतो. अहो परवा बयाची लावणी ऐकली, नाच बघितला आणि तवा ठरवलं काय ह्यो कार्यक्रम आमच्या पाहुण्याला धावायचा. असं? हा बर. अहो आमचा पाहुणाला खुश होईल. बर. आमचा पाहुणा म्हणजे साधा सुद्धा नाही बर का. मग लखनौचा नबाब आहे, लखनौचा नबाब. काय काळजी करू नका, माझी बया गझल ठुमरी शेरो शायरी म्हणण्यात एकदम पटायत आहे. असं पाहुण्यासनी घेऊन या, तब्येत खुश करून टाकतो. वा वा वा, तुम्ही माझं लय मोठं काम केलं बघा. आता जातो पाहुण्यासनी. जाताय कुठे? थांबा. आता काय काय आहे, कालच्या रातच्याला माझ्या बहिणीने एक नवीन लावणी बसवली. असं का? हा काय सबूत आहेत. बर आता जयसिंगराव यायची वेळ झालेलीच आहे. आल्यासरशी तुम्ही बी ऐकून जावा लावणी. आता लावणी म्हणल्यावर आमचं पाय निघतोय. या 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 जयसिंगराव, या या बसा बसा बसा, या या बसा. बया ए बया, अगं बाई रे जयसिंगराव आले ती. या 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 या.
राम राम बया भाई राम राम। अच्छा म्हणजे पाटील आजकाल घरी पण यायला लागले वाटतं। हा जयसिंगराव आम्ही मी लई मोठा रसिक माणूस आहे बर का। अहो या मुंबईला असताना काय काय ऐकलं काय काय नाच बघितलं पण आई शपथ तुम्हाला सांगतो ह्या बयासारखी नाचणारी पोरगी नाही बघितली। अहो ही पोरगी नाचा लागली का ही पोरगी नाचती का धरणी थरारती काय बी कळत नाही बघा। जयसिंगराव ही पोरगी नाचताना तुम्ही कधी आबाळकडे नीट निरखून बघितले का। काय दिसतं त्यावेळी आबाळात काय दिसतं अव आबाळातल्या चालण्या हिचा नाच बघायसाठी एकमेकीला टकरा देत निसत्या धावत्यात। बघत बसा तुम्हीच वया तू लावणी म्हणून बघू ठीक आहे। ऐका या 100 रुपयाचं म्हणणं आहे। ए झुमऱ्या ते 100 रुपये ठेव किशत आणि हे घे हे घे 1000 रुपये। अगं बया ग 1000 रुपये कर कर अलाउन्स कर अलाउन्स कर अलाउन्स कर सावकाराची लावणी झाली पाहिजे ठासून। जसं आबाळातून नक्षत्र पडलं अशा रूपाची आली एक बाई राक्षसाच्या मनात झाली घाई। अशा रूपाची आली एक बाई राक्षसाच्या मनात झाली घाई। ताज फुल हे उंगायचं नाही माग पुढं बघायचं ताज फुल हे उंगायचं नाही माग पुढं बघायचं। केला इशारा तमास गिराला पाखरू पाठवावर राती घराला केला इशारा तमास गिराला पाखरू पाठवावर राती घराला वाट धरली त्यानं घराची। ही कथा राक्षसाची ऐका मंडळी ध्यान देऊनी कान लावूनी बसा मंडळी बसा मंडळी बसा मंडळी बसा मंडळी। ती माडी चढली नार नव्हता माहित तिला व्यवहार ती माडी चढली नार नव्हता माहित तिला व्यवहार। पण मिलन हुंगाल फूल गेलं जळून
प्राण घेतला तिचा जीव वर म्हणे हर हर शिव त्यानं घेतला तिचा जीव वर म्हणे हर हर शिव ही पायरी त्याच्या नाशाची ही कथा राक्षसाची ऐका मंडळी ध्यान देऊनी कान लावूनी बसा मंडळी बसा मंडळी बसा मंडळी त्यानं केला तिचा खून नाही उठली परी भुन भुन तिनं घेतलं म्हणे चाळून साऱ्या गोष्टी गेल्या टळून पर सांगते आता मी खर हा आहे खरा गुन्हेगार पर सांगते आता मी खर हा आहे खरा गुन्हेगार वाट दाखवायला फासाची काय लावणी होती काय सबूत होत लावणीच अहो ती लावणी ऐकताना असं वाटलं प्रत्यक्ष तो सावकार असा समोर बसलेला आहे काय जयसिंहराव पाटील म्हणजे तुम्हाला नाही आवडली होय लावणी तुम्ही आणखी आगीत तेल होतो नका पाटील आगीत त्याल अव ही तर टाळू घालाय त्याल मिळाला आगीत कुठलं वाटतंय ही थट्टेची वेळ नाही पाटील पण मी म्हणतो तुम्हाला एवढं रागवायला काय झालं अव जशी मोतीराम सावकाराची लावणी तशी ही लावणी वा 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 काय लावणी होती काय लावणीचं सबूत होत ती लावणी तुम्ही आता इथून बऱ्या बोलाने बाहेर निघताय की जबरदस्तीने बाहेर काढू तुम्हाला इतना उठ आणि तिथं बस असं आज पत्र आम्हाला कुणी सांगितलेलं नाही आणि तुम्ही आम्हाला इथनं बाहेर काढायच्या गोष्टी करताय हे बघा या जागेचा मालक आहे मी ही सगळी माणसं माझ्यावर पोचलेली आहेत इथे आलेल्या कुणालाही बाहेर काढण्याचा अधिकार आहे मला त्यो अधिकार ठेवा तुमच्या खिशात नाही तर अंगाशी येईल एक दिवस असं हे काय करतो झुमऱ्या येऊ द्या की मोर आरा हिंमत असेल तर टच लावून कर अंगाला अरे असे पुष्कळ पळून लावले तिथं पळून जाणार नाही अहो पाटील आहे पाटील बावनगावचा पाटील आहे शब्द खरा चला बघू तुम्ही ह्या झुमऱ्याच्या अंगात किती पाणी आहे ते बघतो तुम्ही काय करणार आहे अशा लय पाटलाला पळवून लावलंय हो तुम्ही पळणारा पाटील नाही अरे बावनगावचा पाटील आहे एक हाळी दिली का अख्खा बावनगाव धावून येऊन सांगतो किती वेळा ते बावनगाव बावनगाव म्हणशील चला बघू तुम्ही शांत चला काय करतो इकडे पाताला बघून दम देतो सोय चला 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 अरे जा 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 असे पुष्कळ पाहिलेत मी माझं इसकं ठाऊक नाही तुला अजून थांब बया ही हकीकत तुला कोणी सांगितली अव कोंबड झाकलं म्हणून उगवायचं राहत नाही थोडीच अच्छा म्हणजे ही लावणी केवळ मला डिवचण्यासाठी म्हटलीस तर तू तस तुम्ही समजा हवं तर भया एका गोष्टीचा खुलासा हवाय मला तुझ्याकडून कंचव तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही सांग मुळीच नाही ही बया तुमच्या नशिबात नाही जयसिंगराव बया तुझ्याशी लग्न करावं हे तर स्वप्न आहे माझं त्या स्वप्नासाठी वाटेल ती करण्याची हिंमत आहे माझ्यात वेळ पडली तर तुला इथून पळवून द्यायलाही मागे पुढे पाहणार नाही मी ते या जन्मी तरी तुम्हाला शक्य नाही का शक्य नाहीये प्रेमासाठी माणूस वाटेल ते धाडस करू शकतो बया बया अगत बया तुझ्याशिवाय राहू शकत नाही मी तू माझी आहेस फक्त माझी आहेस तुम्ही समजता पर कुणाशी लगीन करायचं हे माझं मी ठरवणार आहे भया वरडायचं काम नाही कुणाचं ऐकून घ्यायची सवय नाही मला तुझ्या बापानं माझ्या हातावर हात ठेवून सांगितलंय म्हणून मी माझा हात तुमच्या हाती देणार नाही असं तुझ्या बापानं माझ्याकडून पैसे घेऊन तुला विकलंय मला पर माझ्या बानं तसा कागद लिहून नाही दिला जयसिंगराव हे मदन मंजिरी भलत्याच माणसाच्या हाती नाही लागणार जा तुम्ही इथून असं
ठीक आहे. किसन, ए बाबा किसन, अरे चल लवकर बाहेर ये. हॅलो हॅलो मालक, हॅलो हॅलो. काय रे? नाही म्हणजे बरा आहेस ना? नाही हलतोस म्हणून म्हटलं. कोण हलतो? तू? मी हलतो? जमीन वाकडी आहे. तोंडाला वास येतोय. कसला? आता तुमच्या तोंडाला कसला वास येणार? दारूचा. दारू प्यायला काय घातल्याचा वास येणार? दारू प्यालो तर दारूचा वास येणार. अरे 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 किसन, तुला किती वेळा सांगितले, जरा नीट वाग. चांगली चांगली माणसं येतात कार्यक्रमाला, जरा व्यवस्थित राहा. हे बघ, ज्याचं खावं मीठ त्याला झोपवं नीट. मला माहित आहे ना तुम्ही कशाला काळजी करताय. ते नवाब साहेब येणार ना, आम्हाला झोपवायचीच वाट बघताय. हे बघ, काळजी करू नको, आता नवाब साहेब येतील. त्यांच्या समोर महत्वाचं म्हणजे हिंदी में बोलना. हिंदी में बोलेंगे. या 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 नवाब साहेब, या 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 आदाब अर्जा नवाब साहिब. आप आए घर हमारे. हाँ हाँ. आप आए घर हमारे. हाँ हाँ. खुदा की कुदरत है, कभी हम आपको तो कभी अपने घर को देखते हैं. घर का चप्पल टूट गया क्या? तो क्या देखते हैं? जाओ पटकर ये तो. मैं फिल्म में रन भर रहे. क्या बात है, क्या बात है? ओ नवाब साहेब, तुम्हें अजून खरा रंग कुठे बघितला आहे? मतलब मतलब हाँ. ओ मालिक जी हाँ. खरा रंग जरा यू था कि बाहर. जी हाँ जी हाँ, मैं समझ गया आपका मतलब. हाँ. ए हुस्न मुजस्सिम, तेरी पायल की छमछम से आती है बहार. ए हुस्न मुजस्सिम, तेरी पायल की छमछम से आती है बहार. अरे सूरत देखने से पहले ही ये कितने हैं बेकरार. क्या बात है, क्या बात है. आदाब अर्ज है नवाब साहब.
वागोबा ए मालक अरे कधी सुरू करता अरे कवाचा लोक ताट करून राहिलं म्हणता मी अहो कसं सुरू करणार काय झालं जयसिंग रावांचा पत्ते आहे का हित नाचणार कोण जयसिंग बरोबर करतो सुरुवात हा कर की सुरू किसन या पाहुण्याला लईच घाई झालेली दिसते बरं का चल करूया सुरुवात मी तयारच आहे तुम्ही सुरुवात करा मालक तुम्ही सुरुवात करा म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ सरळ आहे की हो हे आता तिकडचं तोंडानं नाही बोलणार आहे हे आता इकडचं तोंडानं बोलणार आहे त्यानं पक्ष बदलला की हो नग नग किसन अरे अशा आईनं बघताला मला तोंड घशी नग पाडूस वाटल्यास मी तुम्ही पाया पडतो थांबा बाबा कुणाच्या पाया पडताय तुम्ही ज्याला आजवर दूध पाजलं तोच तुमच्यावर उलटला त्या सापाच्या भया कब्बस आबा तुम्ही लागा तयारीला मी आलेच कुलस्वामींचा आशीर्वाद घेऊन ए बाप्पा करे सुरू तू पण सुरू कर आपण जिंकला पाहिजे मी जात आणि जयसिंग रावांच्याकडून नोटांचं थप्पी घेऊन येत कारगिरा सुरू लवकर ठीक आहे किसन करतो सुरुवात मंडळी आजपर्यंत तुम्ही आमचे अनेक कार्यक्रम बघितलेत आम्हाला साथ दिलीत आता सादर करतोय सवाल जवाब अरे अकलेचे तू तारे तोडीशी हिशेब सोडी व फक्कडसा बेदुनी म्हणती चार परंतु दोन्ही तगुण करती न कसा सवाल बेदुनी म्हणती चार परंतु दोन्हीचा गुणाकार तीन कसा आता ऐका दिवसा ढवळ्या मुक्काम करुनी बाहेर पडतो रातीला दिवसा ढवळ्या मुक्काम करून बाहेर पडतो रातीला कोण असार फिरे प्रवासी दिवा बांधून पाठीला ग ग ग ग माझे पायी तू ग माझे सजणी तू ग माझे पायी तू ग दिवसा मुक्काम करतो आणि रात्रीचा बाहेर पडतो तुला नाही कळलं कोण कोण नाही कळलं योच काय समजा हे बघ दिवसा दारू पिऊन टाईट होतो आणि झोपतो आणि रात्री कार्यक्रमाला जागा होतो काय सवाल टाकलाय हे ऐक उत्तर Thank you.
धड देई दुसऱ्याला आणि आपण जाई अंधारी हा उजेड देई दुसऱ्याला आणि आपण जाई अंधारी काजवा म्हणती त्या प्राण्याला घुमान जा बाबा माघारी काय किसनराव कळलं का नाही आता आमचा सवाल ऐका आणि उत्तर द्या सांगा अरे केवड्या वरती नागिन बसते असा दाखला मिळतो रे हा वरती नागिन बसते असा दाखला मिळतो रे सांग कोण त्या नागिन वरती चढून बसतो केवडा रे गे 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 माझे पायी तू ग माझे सजनी तू ग माझे पायी तू ग माझे सजनी तू ग हे 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 घेऊन हाती असा पडतो तुकडा रे सवाल लंबा घेऊन हाती असा पडतो तुकडा रे पाठी भरल्या बेणी वरती चढून बसतो केवळा रे माझे भाई तू ग माझे बाई आता आमचा सवाल ऐका आणि असेल हिम्मत तर द्या उत्तर टाक टाक सवाल तर टाक ऐका बोल गुमान आता हरशील रे नकोस मिरवू टेंबा आपला गुमान आता हरशील रे शेवटचा हा सवाल ऐकून डोळा पांढरे करशील रे चंद्र आणखी सागर यांची युगा युगाची प्रीती रे कोण प्रिया आणि कोण प्रेयसी सांग जगी या म्हणती रे झालं झालं सगळं संपलं त्याच्याकडचं भांडवल संपलं आता ह्याच्यावरती आलेत हा अरे काय सवाल करते लेखा पोरावानी हा उत्तर ऐकायचं द्या की उत्तर हा बघूया चल ऐक हा अरे पोरावानी सवाल केला की व तुझी मी कशी करू हा अरे पोरावानी सवाल
कॉल केला की व तुझी मी कशी करू, उसनीशी दोरी सरली मनुनी लटपट पंची झाली सुरू। रामा तू रे चंद्र प्रेसी आहे आनिक प्रियकर आहे सागर रे, बाल बुद्धिला तुझा करे ना नात हे जग जाहिर रे। गय 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 माझे सजनी माझे रमणी माझे सजनी रमणी सजनी ग माझे बाई। आई जिंकलो। ए गबा काय तुम्ही जे उत्तर दिले ते चुकीचं आहे। हां हां उत्तर चुकीचं हाय भाई। आता ऐका अग मोठ मोठ्या कवींनी लिहून ठेवलंय हे उत्तर बरोबर हाय। अग मोठ मोठ्या कवींनीच काय पण पुराण शास्त्रात देखील हेच सांगितलं। ते तुमचं कवी आणि पुराण शास्त्र ठेवा गुंडाळून। हा आणि उत्तर तुम्हाला खरं काय हाय ते ऐकायचं आहे तर आमच्याकडनं ऐका आणि हारलो म्हणून सांगा। सांग सांग ऐकायचं आहे ऐका। उपमा देऊन कुळ्या कवीनी मूर्खपणा केला रे। उपमा देऊन कुळ्या कवीनी मूर्खपणा केला रे, कमन संत्रीचा झरा बाहुनी हातात माया गेला रे। चंद्र आणखी सागर दोघे समान लिंगी अस्थिर, दोन पुरुषे इष्ट खेळती करा कशी उलटी रे। ग ग ग ग पुराण काळी समुद्र मंथन देवदान भानी केलर। पुराण काळी समुद्र मंथन देवदान भानी केलर। चौदा रत्नांनी जन्म घेतला चौदा रत्नांनी जन्म घेतला, नवल जगिया सालर मधुनी निघाला। चंद्र राहिला गगनात जन्म दिलेला, सागर खाली जन्म दिलेला सागर खाली झुरत राहिला दिन रात, झुरत राहिला दिन रात। बापले कची ताटा तुटी उपमा नाही तिला जगी, पंधरा पंधरा दिवस चंद्र तो लपून बसतो काळ्या डगी। ग ग ग ग स्वरूप सुंदर पूर्ण चंद्रात दर्शन घडता पुन्हा वेला। स्वरूप सुंदर पूर्ण चंद्रात दर्शन घडता पुन्हा वेला। कुळ्या तड्याची माया कुळ्या तड्याची माया म्हणून सागर येतो भरतीला, सागर येतो भरतीला, सागर येतो भरतीला। लिहून घेई खरी कथाई फेकून देई खोटर, चंद्र आणखी सागर यांच बाप लेखाच नातर। ग ग ग ग माझे भाई तू ग माझे सजनी तू ग माझे भाई तू ग माझे सजनी तू ग। Ha 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 ha!
शाबास किशन. किशन तू जिंकलास, मी हार. नहीं मी हारलो नहीं किशन, तर आज यो सागर हरलाय आपल्या चंद्राकडे. किशन उठ, आता जयसिंगराव येतील ना तेव्हा भलं मोठं बक्षीस देईन तुला गड्या. नका 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 मालक, मालक मला बक्षीस नका मालक, माझ्या हातून फार मोठी चूक झाली मालक, मला क्षमा करा, क्षमा करा मालक, मला क्षमा करा. अरे वा 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 वा, छान छान छान. ओ राघोबा, सवाल जवाबाचा कार्यक्रम ठेवला, निदान कळवायचं तरी आम्हाला. कमाल आहे तुमची. म्हणजे काय अहो, तुमच्याच निमंत्रणावरून सगळे मंडळी इथे आले. कोणाच्या, माझ्या? हो छेव, काहीतरीच काय सांगताय. अहो असं काय करताय जयसिंगराव? चाचा विचारा समजेस. बरं ठीक आहे, कार्यक्रम छान झाला ना, चला. अरे वा भाई, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच. हो भयासारख्या नृत्यांगनाला तुम्ही हरवलं. वा 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 छान. आता या गावचा इनामदार आणि या थिएटरचा मालक म्हणून मी तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी देतो, घ्या. अहो भयाला हरवणाऱ्या बाईचा चेहरा तरी पाहू दे की आम्हाला. कोण? ओ जया वहिनी, तुम्ही वहिनी? हा काय प्रकार आहे? अहो या तमासगीर बाईच्या वेशात तुम्हाला कुणी पाठवलं इथे? मीच पाठवलं तिला. म्हणजे राजा तू? होय, मुद्दामच आम्हाला हे नाटक करावं लागलं. नाटक? अरे पण का, कशासाठी? गुन्हेगाराला शोधण्यासाठी. गुन्हेगार? कोण गुन्हेगार आहे इथे? गुन्हेगार तुम्ही आहे सा जयसिंगराव. म्हणजे पाटील तुम्ही? होय. तुम्ही इथे आहात तर? तुमचा समाचार घ्यायला गेलो तुम्ही बावनगावला. होय, पण आम्हीच आलो तुमचा समाचार घ्यायला इकडे. 5 वर्षापूर्वी तमाशात नाचणाऱ्या एका बाईचा खून केल्याचा आरोप आहे तुमच्यावर. हो, माझ्यावर आरोप करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही पाटील. अरे अधिकार असल्याशिवाय कोणची मी गोष्ट करत नाही. मी जयसिंगराव, तुम्ही समजता तसा मी बावनगावचा पाटील नाही. मी आहे इन्स्पेक्टर विजय जयकर, तुमचा मित्र राजा याचा मानलेला भाऊ. थांब राघोबा, भया तूही थांब, बाकी सगळे जाऊ शकता. बोला जयसिंगराव, तुमच्यावर असलेल्या आरोपाबद्दल तुम्हाला काय सांगायचं? विजय, तो खून जयसिंगरावानेच केला, याला काही पुरावा? पुरावा? पुरावा नंबर एक, हे ज्यावेळी आपल्या घरी आले होते तेव्हा हा विषय निघताच यांच्या हातातून सिगरेट केस खाली पडली होती आणि यांचा चेहरा घाबरा झाला होता. नाही, मी मुळीच घाबरलो नव्हतो, त्यावेळी चुकून माझ्या हातून सिगरेट केस खाली पडली होती. पुरावा नंबर दोन, सावकाराची लावणी ऐकताच तुमचा चेहरा काळा ठिक्कर पडला होता का? यावरून त्यांनी गुन्हा केलाय असं सिद्ध होत नाही. हे बघ राजा, जयसिंगराव जसे तुझे मित्र आहेत तसे माझेही मित्रच आहेत, पण कायदा मैत्री जाळत नाही. मान्य आहे ना मला? मान्य. पण निरपराध माणसाला विनाकारण त्रास होऊ नये एवढंच वाटतं मला. ठीक आहे, आपण निरपराध आहोत असं जर यांना वाटत असेल तर त्यांनी तसा पुरावा सादर करावा. अहो काय पुरावा असणार त्यांच्याकडं, त्या बाईला ह्यांनीच चाळलंय. दुसरा पुरावा मी उभा आहे ना इथं? तमाशात नाचणाऱ्या त्या बाईला यांनीच आपल्या घरी बोलवलं होतं की नाही ते विचारा की त्यासनी. जयसिंग, हा जे काय बोलतो ते खरं आहे? हो ते खरं आहे. अच्छा, म्हणजे किसन ती बाई जेव्हा जयसिंगरावांच्या घरी गेली तेव्हा तू कुठे होतास? मी रस्त्याने चाललो होतो, त्या बाईला यांच्या घराकडे येताना बघितलं आणि मी तिथेच थबकलो. असं का? म्हणजे ती बाई जयसिंगरावाच्या घरी जाऊन पुन्हा परत येईपर्यंत तू तिथेच होतास? होय. मग ती बाई खाली आल्यावर तू तिला काय विचारलं? अहो तिला काय विचारणार, ती वरून खाली आली ती मुळी आगीनं भाजलेली, त्या वक्ताने तिचं सर्व अंग आगीनं होरपून निघालं होतं. खोटं बोलतोयस तू, साफ खोटं बोलतोयस. अरे सर्वांगानं जळालेली बाई धावू कशी शकते? सांग मला तू, तू आमच्यापासून काहीतरी लपवतोयस, स्वतःवर आरोप येऊ नये म्हणून तू खोटं बोलतोय. किसान खरं खरं काय ते सांग. खरं खरं तेच सांगतोय मी साहेब. ती बाई घरात जळून मेली असा पंचनाम्यात उल्लेख आहे आणि तू सांगतोस तू तिला वरून जळत खाली येताना बघितलीस, हे कसं शक्य आहे? किसान खरं सांग,
ती बाई जळून मेल्यावर तिला तिच्या घरी कोणी आणली? ते मला काय माहित नाही साहेब. अरे किसन, मला एक सांग, ती बया तुझ्या तमाशात नाचत होती ना? नाही किसन, तुझी प्रेयसी जळून मेली हे तर तू कबूल करतोस? भाई पण त्याचा इथे काय संबंध? काय संबंध? ती जळून मेलेली बाई ही तुझीच प्रेयसी होती, खरं की नाही? नाही नाही नाही, खोटं आहे. बया तुझा जयसिंग रावावरती प्रेम होत आणि तू त्याच्याशी लग्नही करणार होतीस, पण तू त्याला नकार दिलास का? त्यांच पुढे आयुष्य कलंकित आहे असं कळलं होत. अस कोणी सांगितलं तुला हे? किसन, मी नाही सांगितलं. मी कोण सांगितलं बाईला असं? मी नाही सांगितलं साहेब. मी नाही सांगितलं. किसन खरं आहे बळ? खरं आहे? नाही खोटं आहे साहेब. अरे किसन मला एक सांग, तुझी जयसिंग रावांबरोबर एवढी दुश्मनी का? का? हा, जिच्यावर मी जीवापाड प्रेम केलं त्या माझ्या प्रेयसीला या जयसिंग रावांनी भ्रष्ट केली. नाही, मी मुळीच भ्रष्ट केली नाही तिला. जयसिंग एक मिनिट, जे काय सांगायचं ते स्पष्टपणे सांग. सांगतो, 5 वर्षांपूर्वी बावनगावात घडलेली गोष्ट आहे. मी नेहमीच्या सरावानं तमाशाला गेलो होतो. त्या तमाशात नाचणाऱ्या सुंदर तरुणीवर माझं मन बसलं, म्हणून मी तिला घरी बोलवलं. ती माझ्या खोलीत आल्यावर तिच्याच संगतीत आयुष्य काढण्याची माझी इच्छा मी तिला बोलून दाखवली. त्यावर ती माझ्याबरोबर यायला, माझ्याशी लग्न करायला तयार झाली, कारण ती त्या तमासगिरांच्या जाचाला कंटाळली होती. पुढे ती माझ्या खोलीतून निघून गेल्यावर काही वेळानं मला बाहेर आरडाओरड ऐकू आली. मी सहज खिडकी उघडून बघितलं आणि पाहतो तर काय, माझ्या जन्माची सोबतीण बनू पाहणारी ती सुंदर तरुणी आगी चळत होती. तीच पेटलेली ज्योत रोज माझ्या डोळ्यासमोर उभी राहते आणि मला हेच सांगते की जयसिंग रावांनी मला भ्रष्ट केलेली नाहीये. त्या वक्ताला मला ते खरं वाटलं नाही. दारूच्या नशेत मी तिच्या अंगावर रॉकेल होतं आणि मी तिला जाळली आहे साहेब. मी तिला जाळली आहे. खरा कुणी मी आहे साहेब. मी खरा कुणी आहे? मी 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 ओट किसान, हेच मला तुझ्या तोंडून ऐकायचं होत. मी तुला अटक करतोय. चला, म्हणजे अखेर तुम्ही ज्या खुन्याच्या शोधात इथे आला होतात तो तुम्हाला सापडला तर? आणि त्याचबरोबर आम्हाला एक दुसरा खुनी देखील सापडलाय. दुसरा खुनी? हो, 20 वर्षापूर्वी एका पोलीस इन्स्पेक्टरचा खून करून फरारी झालेला रहीम खा. रहीम का? रहीम का इथं कोण आहे? रहीम का कोण असतो इथं? रहीम का कोण? त्या वेळचा रहीम खा तोच तू आजचा राघोबा. मी रहीम का नाही साहेब. मी रहीम का नाही साहेब. मी रहीम का नाही साहेब. तू मला सांग, यांना ओळखतोस? ह्यो माझ्या भावाचा फोटो साहेब. आणि ह्यांना ओळखतोस? ह्यो त्या इन्स्पेक्टर साहेबांचा फोटो. ह्यांचाच खून केल्याचा आरोप आहे तुझ्यावर. नाही खून केला साहेब. मी नाही खून केला साहेब. मी खरं सांगतो, मी नाही खून केला. आबा आबा, हे काय केलं तुम्ही? होय पुरी, 17 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही दोघं जुळ भाऊ एका नायकिनीच्या घरात साथीदार म्हणून काम करतो. एके दिवशी एका जुगाराच्या अड्ड्यावर माझ्या भावाच्या हातून एका गुंडाचा खून झाला. खून करून माझा भाऊ फरारी झाला, पण पोलीस मात्र माझ्या मागावर लागले. मी निर्दोष असल्याचं सांगण्यासाठी इन्स्पेक्टर साहेबांच्या बंगल्यावर पोचलो. साहेबांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते त्यांना पटलंच नाही. मी अनायस त्यांच्या तावडीत सापडल्याचं बघताच मला पकडण्यासाठी त्यांनी स्वतःची पिस्तूल रोखली आणि दोघांच्या जटापटीत त्या पिस्तुलातन गोळी सुटली. गोळीचा आवाज ऐकू येताच 2 चिमणी लेकर बाहेर धावत आली आणि साहेबांच्या अंगावर पडली. साहेब मरता मरता फक्त 2 शब्द बोलले की या आई विना लेकरांचा तू संभाळ कर. त्यांचं ते सबूत ऐकताच त्या 2 चिमण्या लेकरांना उचललं,
छातीशी धरलं आणि तो गाव सोडला साहेब तो गाव सोड. तुला आठवत राघोबा, त्या दोन पोरांना घेऊन एकदा तू जत्रेला गेला होता. आठवत साहेब, सगळं आठवत साहेब, सगळं आठवत. पण माझं नशीब खोट साहेब, त्या जत्रेत तो पोरगा माझ्या हातनं हरवला साहेब. राघोबा, त्या जत्रेत तुझ्या हातून हरवलेला पोरगा तुम्हीच. साहेब, इन्स्पेक्टर विजय जयकर म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. साहेब, होय राघोबा. राघोबा, मला सांग, माझी माझी बहीण कुठे आहे? राघोबा, हाय साहेब, हाय. ज्या पोरीला मी सांभाळली, नाच गाणं शिकून तमाशा तयार केली, ती पोरगी तुमची बहीण साहेब, तुमची बहीण. भया, भया. दादा, दादा, आबांना यातून वाचव दादा. नाही नाही साहेब, नाही नाही, मी अपराधी आहे साहेब. अपराधाला शासन झालंच पाहिजे. मला बेडे घाला साहेब, मला बेडे घाला, मला बेडे घाला. जयसिंग राव, तुम्हाला सुद्धा मी अटक करतोय. मला? हो. आता कशाला? कशाला? अरे तुम्ही दरोडा घातलाय, दरोडा. दरोडा आणि मी? होय, तुम्ही दरोडा घातलाय या बावनगावच्या पाटलाच्या भनीच्या काळजावर. जयसिंगराव, आणि ह्याच्यासाठी तुम्हाला दोघांना मी दफा 420 की तहत जन्मठेप की सजा सुनाता हूं.